तर एक महत्त्वाची बातमी, बाहेरून आलेल्यांना पक्षाची वैचारिक भूमिका आणि ध्येय धोरण माहित नाही असा पलटवार रुपाली चाकणकर यांनी रुपाली ठोंबरे पाटलांवर केलेला आहे। महिला प्रदेशाध्यक्ष असताना चाकणकरांनाच पुन्हा महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर संधी देण्यात आली, त्यामुळे ठोंबरेंनी एक व्यक्ती एक पद धोरण अवलंबण्याची मागणी केली आणि या टीकेला चाकणकरांनी उत्तर दिलं। एकच व्यक्ती टीका करत असेल तर मानसिकता कळते अशा शब्दात चाकणकरांनी उत्तर दिलंय। पदानुसार इतरही महिलांना इतरही कार्यकर्त्यांना न्याय मिळावा आणि दादा ती मागणी आमची पूर्ण करतील, कारण का दादा काम करणाऱ्या भगिनींना कुठेच मागे ठेवत नाही। एक व्यक्ती एक पदानुसार सुद्धा आम्हाला न्याय मिळावा एवढीच आमची माननीय अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजित दादा आणि प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्याकडे विनंती असेल। बाहेरून येऊन एखादी व्यक्ती की पक्षाची फारशी ध्येय धोरणं माहीत नसतात, एक वैचारिक भेटक माहीत नसते, आपण कोणता अजेंडा घेऊन जावा, आपल्याला पद दिलंय तर त्या पदाचा वापर हा पक्षाच्या ध्येय धोरणाच्या संबंधात किंवा ती पक्षाची बाजू समाजामध्ये मांडण्यासाठी करावी। आयोगाचं पद 3 वर्षाचं आहे का 5 वर्षाचं हे सुद्धा ज्यांना माहीत नाही त्यांच्या वक्तव्यांकडे फार गांभीर्यानं पाहावं आणि लक्ष द्यावं असं मला बिलकुल वाटत नाही।